ग्रामपंचायत नारायणगाव आयोजित संतुलित आहार मधुमेह नियंत्रण मार्गदर्शन परिसंवाद रविवार दिनांक 2 फेब्रुवारी 2020 रोजी सायंकाळी 5 वाजता जय हिंद पॅलेस नारायणगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. या मार्गदर्शन परिसंवादामध्ये सेंद्रिय परसबाग व संतुलित आहाराद्वारे मधुमेह, रक्तदाब, स्थूलपणा, कर्करोग आणि अपचन या शारीरिक समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मार्गदर्शन होणार आहे. मार्गदर्शन परिसंवादामध्ये प्रमुख मार्गदर्शक आहार तज्ज्ञ डॉक्टर दत्तात्रय कांबळे आणि त्यांचा विषय आहे संतुलित व सकस आहार व्यवस्थापन. हृदयरोग व मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर सदानंद राऊत आणि त्यांचा विषय आहे मधुमेह नियंत्रण. निवेदिता शेटे डावखर त्यांचा विषय आहे कुपोषण निर्मूलन. मंगेशजी भास्कर व सरपंच अंजलीताई वामन आणि त्या विषय घेऊन येत आहेत परसबाग संकल्पना या विषयावर मार्गदर्शन सर्व हे तज्ज्ञ मंडळी करणार आहेत. तसेच या निमित्तानं मधुमेह व वजन कमी होण्यासाठी फायदा झालेले नागरिक ज्योतिराम वगैरे सर, महादेव शेठ वाघ, ॲडव्होकेट लाला निकम साहेब आणि धनेश पडवळ हे स्व अनुभव व्यक्त करणार आहेत. शीतल सुरंजन कोल्हे. कुठं राहिलाय आपण? नारायणगाव कोल्हे म्हणा. ही जी परसबाग आपण केलेली आहे, काय काय फायदे जाणवले तुम्हाला? कधीपासून आपण केलेली आहे? आता परसबाग करून 6 महिने झालेले आहेत. तर त्याच्यापासून जे आपण बाजारात आणतो त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि भाज्यांची चव वगैरे वेगळी लागते. कोणकोणते फायदे तुम्हाला याच्यामुळे जाणवत आहेत? जे आजारी पडण्याचं का हे होतं ते थोडं कमी झालेलं आहे. असं मुलांविषयी काय? मुलं जे भाज्या खात नव्हते ते आवडीने खातात कारण टेस्ट वेगळी लागते. तर त्याच्यापासून फायदे जे आपण बाजारात आणतो त्याच्यावर औषधांचं जास्त प्रमाण असतं. तर ह्याच्यावरती कसं घरगुती जे बनवतो औषध तेच त्याच्यावरती मारलं जातं, बाकीचं औषध मारलं जात नाही आणि खाल्ल्यामुळे आजार पण कमी झालेला आहे. कोणकोणत्या भाज्या तुम्ही परसबागेत लावल्यात? आता पालक आहे, वांगी आहे, मिरच्या आहेत, शेपू आहे, मेथी आहे, कोथिंबीर, पावटा आहे, म्हणजे अशा भरपूर आहेत. आता ह्याचं आम्हाला सुजित सर आहेत, मंगेश भास्कर सर आहेत, ह्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांच्या ह्याच्यामुळे आम्ही परसबाग केली आहे. पहिले आमच्या थोड्या भाज्या होत्या पण त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही अजून जास्त लावलेल्या आहेत. परसबागेमुळे तर भाजी गावात जावं लागत नाही आणायला आणि जो वार्षिक खर्च आहे तो पण आमचा वाचतो कारण की महिन्याला आपण तरी 2000 भाजीपाला जातो तर ते पैसे आमचे वाचतात. आणि जो भाजीपाला आणला तरी आपल्याला ताजा खायला भेटत नाही, तो आम्ही इथून ताजा भेटतो कारण की घरात नेऊन आपण लगेच भाजी तोडून करू शकतो. इतर नागरिकांना किंवा शेतकऱ्यांना काय सांगा? तर जशी आम्ही परसबाग केली आमच्या कुटुंबाला जे फायदे झालेत ते तुमच्या कुटुंबाला व्हावं म्हणून तुम्ही पण परसबाग करा. माझं नाव आर्यन सुरंजन कोल्हे आहे. मी कोल्हेमळ्यात राहतो. मला माझ्या आई वडिलांनी परसबाग लावल्यामुळे मला आनंद होतो. मला ज्या भाज्या आवडत नव्हत्या मी त्या आता आवडीने खातो. मला ताज्या व चांगल्या भाज्या मिळतात म्हणून मला आनंद आहे. कमलेश विश्वनाथ कोल्हे. हां, मग या परसबागामुळे आमचं टाइमपास होतो, सगळं व्यवस्थित करतो आम्ही. मुलांनी त्यांनी लावलेले तर सगळं व्यवस्थित करतो आम्ही परसबागामध्ये व्यवस्थित करतो सगळं. बाकी काही नाही, भाज्या याच्या पालक आहे, वांगी आहेत, परत मुळा आहे, फुलवर आहे, मेथी बरंच आहे. असं फायदे झाले मग फायदा झाला ना आता आपल्याला जे सगळं भेटत जागेवरच ताजं ताजं आम्हीच करतो सगळं याच्यामुळं टाइमपास होतो माझा पण ना करण्यामुळं खराब नाही बिराब नाही. मीच करते सगळं व्यवस्थित चाललेलं सगळं भाज्या बिजा बटाटे आहेत, कांदा आहे, लसूण आहे. ग्रामपंचायत नारायणगाव आयोजित संतुलित आहार मधुमेह नियंत्रण मार्गदर्शन परिसंवाद रविवार दिनांक
2 फेब्रुवारी 2020 रोजी सायंकाळी 5 वाजता जयहिंद पॅलेस नारायणगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. या मार्गदर्शन परिसंवादामध्ये सेंद्रिय परसबाग व संतुलित आहाराद्वारे मधुमेह, रक्तदाब, स्थूलपणा, कर्करोग आणि अपचन या शारीरिक समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मार्गदर्शन होणार आहे. मार्गदर्शन परिसंवादामध्ये प्रमुख मार्गदर्शक आहार तज्ज्ञ डॉक्टर दत्तात्रय कांबळे आणि त्यांचा विषय आहे संतुलित व सकस आहार व्यवस्थापन. हृदयरोग व मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर सदानंद राऊत आणि त्यांचा विषय आहे मधुमेह नियंत्रण. निवेदिता शेटे डावखर, त्यांचा विषय आहे कुपोषण निर्मूलन. मंगेशजी भास्कर व सरपंच अंजलीताई वामन आणि त्या विषय घेऊन येत आहेत परसबाग संकल्पना. या विषयावर मार्गदर्शन सर्व हे तज्ज्ञ मंडळी करणार आहेत. तसेच या निमित्तानं मधुमेह व वजन कमी होण्यासाठी फायदा झालेले नागरिक ज्योतिराम वगैरे सर, महादेव शेठ वाघ, ॲडव्होकेट लाला निकम साहेब आणि धनेश पडवळ हे स्व अनुभव व्यक्त करणार आहेत.